पहिली बातमी देशभर गाजलेल्या एका घोटाळ्याच्या निकालाबाबत. देशभरात गाजलेल्या आणि 2014 लोकसभा निवडणुकीत मोठा मुद्दा ठरलेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. विशेष CBI न्यायालयानं दिलेल्या या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त होत असतानाच तपास यंत्रणांच्या प्रामाणिकपणावर सामाजिक कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. 31,000 कोटींचा घोटाळा, 3 वेगवेगळे खटले, पण सर्व 35 आरोपी निर्दोष. देशभरात गाजलेल्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये माजी दूरसंचार मंत्री ए राजा, DMK नेत्या कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची विशेष CBI न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात पहिला खटला CBI दाखल केला होता, यामध्ये 17 आरोपी होते. दुसरा खटला अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केला होता. या खटल्यात 19 आरोपी होते, तर 2G प्रकरणाशी संबंधित असलेल्या तिसऱ्या खटल्यामध्ये 8 आरोपी होते. यातले काही आरोपी 2 किंवा 3 खटल्यांमध्ये होते. कोणताही सबळ पुरावा देण्यात तपास यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे ताशेरे ओढत न्यायमूर्ती OP सैनी यांनी 35 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ए राजा आणि DMK नेते करुणानिधींची कन्या कनिमोळी यांच्यासह माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजांचे स्वीय सहाय्यक RK चंडोलिया, स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद बलवा आणि विनोद गोयंका, युनिटेड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे 3 कार्यकारी अधिकारी गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर ह्या 15 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. DMK कलेगर TV स्वान टेलिकॉम प्रमोटर्सनी 200 कोटी दिल्याच्या खटल्यातून करुणानिधींच्या पत्नी दयालू अंमल ह्यांचीही न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. याखेरीज SR ग्रुपचे प्रवर्तक रविकांत रुईया, अंशुमन रुईया आणि अन्य 6 जणांनाही कोर्टानं निर्दोष मानलंय. खटल्याचा निकाल येताच न्यायालय परिसरात आणि तामिळनाडूमध्ये DMK कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ए राजा आणि कनिमोळी देखील कार्यकर्त्यांच्या या जल्लोषात सहभागी झाले. दुसरीकडे या निकालाचा आधार घेत काँग्रेसनं पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. हा निकाल म्हणजे UPA सरकारचा आणि काँग्रेसचा नैतिक विजय असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. कपिल सिब्बल यांनी माजी महालेखापरीक्षक विनोद राय यांना लक्ष्य केलं. कोई करप्शन नाही, कोई लॉस नाही, और अगर स्कॅम है तो झूठ का स्कॅम है, विपक्ष के झूठ का और विनोद राय के झूठ का. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसचा दावा फेटाळून लावलाय. काँग्रेस का नेतृत्व ऐसे वक्तव्य दे रहा है जैसे कोई सम्मान पत्र उसको मिल गया हो. इसकी पूरी जो इतिहास है उसको मद्देनजर रखते हुए और इन तथ्यों का अध्ययन करके जो भी इन्वेस्टिगेटिव एजेंसी है और प्रोसिक्यूटिंग एजेंसी है और उसमें भी सुप्रीम कोर्ट का आदेश था कि इस पे क्रिमिनल केसेस लॉन्च कीजिए. प्रोसिक्यूटर भी जो अपॉइंट होता है, UPA सरकार के दौरान चार्जशीट फाइल की गई और जो प्रोसिक्यूटर अपॉइंट होता है वो भी सुप्रीम कोर्ट ही अपॉइंट करता है इस केस में. सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांनी या निकालाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे, तर सरकारनं ठोस पुराव्यांच्या आधारे उच्च न्यायालयात दाद मागावी अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. तो ऐसा देश मजाक सा बन गया है कि कोर्ट पावरफुल आदमियों को टच नहीं कर पा रही है. तो कहीं ना कहीं इस देश की जो पूरी व्यवस्था है ये पूरी गड़बड़ी हुई है और पैसे वालों के पास, पावरफुल लोगों के पास इतनी शक्ति आ गई है कि पूरी जुडिशरी को ये अपने उंगली पे घुमा रहे हैं. इसमें और ऊपर जाना चाहिए. अगर सरकार ने इस पर आपके पास ठोस सबूत है वो सब मिलाकर और आगे बढ़ना चाहिए. CBI आणि अंमलबजावणी संचालनालयानं ह्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे हा खटला अद्याप संपलेला नाही हे निश्चित. मात्र पुन्हा खटला उभा राहिला आणि त्यावर निकाल यायला अनेक वर्ष जातील. तोपर्यंत 31,000 कोटींचा घोटाळा झालाच नाही असं मानण्या वाचून भोळ्या भावड्या जनतेसमोर पर्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.